नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ क्रमांक 13, आपला आहार. या घटकाची अध्ययन निष्पत्ती खालीलप्रमाणे आहे. बालमित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 13 मधून आपला आहार याविषयी जाणून घेऊया. रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो, शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेसही खातो. याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. आहार जास्त किंवा कमी का होतो ते जाणून घेऊया. एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो, त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो. म्हणजे भुकेवरून आपला आहार ठरतो. कधी कधी आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला भूक कमी लागते, खूप खेळून आल्यानंतर आपली भूक वाढते. बालमित्रांनो, सांगा पाहू, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल? का? पहा, ताई तरुण आहे त्यामुळे ताईचा आहार जास्त आहे. आजी म्हातारी आहे त्यामुळे आजीचा आहार कमी आहे. वयोमानाप्रमाणे आहारात फरक पडतो. पहा, अंग मेहनतीची कामे पाहूया. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंग मेहनतीची कामे होत. अंग मेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते. पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडणे, पुसणे, भांडी घासणे अशी अंग मेहनतीची कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते. बैठी कामे कोणती ती पाहूया. काही कामे एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत. अशा कामांना बैठी कामे म्हणतात. बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मानाने कमी असते. अंग मेहनतीची कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते. यावरून वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. बालमित्रांना माहीत आहे का तुम्हाला, मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते, म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा. अन्न पदार्थातील विविधता समजून घेऊया. बालमित्रांनो, रोज तुम्हाला जर एकाच प्रकारचे जेवण दिले तर आवडेल का? नाही ना, आपले जेवण कंटाळवाने होईल. म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात. जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात. समुद्रात मासळी भरपूर मिळते, म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात, त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो. एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात. सणासुदीच्या दिवशी गोडधोडाचे जेवण करतात. आपण काय काळजी घ्यायची ते पाहूया. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी. त्यासाठी घरी बनवलेले पदार्थ खावेत, न आवडणारे पदार्थ खायचे नाहीत असे करू नये. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. तसे केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात. मोड आलेल्या कडधान्यांचा, उसळी आणि पालेभाज्यांचा आहारात वारंवार समावेश असावा. अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे. मुलांनो, तुम्ही वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर अनेक खाद्यपदार्थ व पेय पदार्थांच्या जाहिराती पाहता. जाहिरातीमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही.